सांगली जिल्हा सुधार समितीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सरकारी बाबूच्या कारभाराविरुद्ध आवाज उठवताना पहिल्यांदा त्यांच्या कानात सांगा, नाही ऐकले तर कानाखाली सांगा, तरच महापालिकेचा कारभार सुधारेल अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी सुधार समितीच्या कारभाराला शुभेच्छा देऊन लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तर ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी 3 वर्षाचा आढावा घेताना सांगलीची सगळ्यात जास्त वाट आमदार जयंत पाटील यांनी लावल्याचे यावेळेला स्पष्ट केले. लोकशाही खऱ्या अर्थानं समोर आली, मतदान करणारा तशा पद्धतीनं समोर आला तर मी सांगतोय हे चित्र बदलल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माझ्या पहिल्या सभेत सांगायचं, माझ्या जातीचा आहे म्हणून मला मत मारत असाल तर बच्चू कडूला ते मत चालत नाही, चालणार नाही, आम्ही खपूनही घेणार नाही. जातीच्या नावावर आम्ही मत घेणार. लोकशाही आम्ही पाहतो का जी जी काय बेकार केली असेल, जी काय वाईट व्यवस्था आमच्या तुमच्यामध्ये आली असेल मित्र, तर त्याचं प्रमुखच कारण आम्ही पाहिजे का धर्म आणि जातीचं राजकारण थोपवलं. झेंडा आणि झेंड्याचा रंग इथं महत्वाचा ठरला. कोणाच्या हाती झेंडा आणि कोण पकडला हा विषय महत्वाचा नाही, पण ज्यानं झेंडा पकडला तो कोणत्या रंगाचा आहे, भगवा आहे, हिरवा आहे, निळा आहे, हे महत्वाचं ठरलं. पण झेंडा कोणाच्या हाती आहे, किती बदमाशांच्या हाती आहे, हे आम्ही किती पाहिलंच नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही पाहतो का दुर्दैवानं आम्हाला असं पाहावं लागतं. अरे ज्या मंत्रालयात आम्ही पाहतो का 16 मंत्री असत, 17 ते 18 सचिव दर्जाचे लोक तिथे आहे. मुख्यमंत्री ज्या मंत्रालयात 6 मंत्री राहत, याच मंत्रालयात काम होत नसल तर सांगलीत काम कसं होईल हा मोठा प्रश्न आहे. मी आम्ही नेहमी विचारतो का मुख्यमंत्री महोदय आम्ही सत्ता पलटून पाहिले, काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले बेकार होते म्हणून अच्छेदीनवाले आणले, बुरेदीनवाल्याला लाथ मारली, असं म्हटलं चित्र बदलं ना. पण मी मागच्या 5 वर्षाचा हिशोब घेत असताना या 5 वर्ष जेव्हा पाहिले तिथली बाबूगिरी अजूनही संपली नाही, ती तच्च्या तशीच ताकदीनं उभी आहे. अरे ज्या मंत्री जे मुख्यमंत्री ज्या मंत्रालयात बसत राजा, या राजाचा राज्याचा राजा जिथं बसतोय त्याच्याच खात्यात जर भ्रष्टाचार त्या मंत्रालयात होत असेल तर मन आम्ही पाहतोय अपेक्षा कोणाकडून करायच्या.